तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 25 महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहोत. ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण की बघा, जे आपण मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये घडलेल्या घडामोडी असतात त्या ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. तर व्हिडिओ एकदम एन्जॉयफुल आणि एकदम जबरदस्त होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, कुठं स्किप करायचं आणि 100% तुमच्या नॉलेजमध्ये वाढ होणार आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर फर्स्ट क्वेश्चन बघा. तर मित्रांनो, तुम्हाला कुठल्या क्वेश्चनचा आन्सर माहीत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. मुंबई उच्च न्यायालयाचे 46 मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण बनले? एकदम सोपं आहे, पटकन आन्सर द्यायचं. राईट आन्सर बघा, प्रदीप नंदराजोग. लक्षात ठेवायचं, प्रदीप नंदराजोग हे मुंबई उच्च न्यायालयाचे 46 मुख्य न्यायाधीश बनले. तर बघा, 7 एप्रिल 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे त्यांनी 46 मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. तर 1981 त्यांनी दिल्ली विद्यापीठामधून कायद्याची पदवी संपन्न केली. आणि तर प्रदीप नंदराजोग यांचे पूर्वी कोण होतं? तर न्यायालयीन नरेश पाटील हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी 6 एप्रिल 2019 ते सेवानिवृत्त झाले. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जर यूजफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, कारण की लाईक केलं का तर जी आपली मेहनत आहे ही 100% कोणाच्या उपयोगामध्ये येते. आणि तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि ती शेजारी असेल ती नोटिफिकेशन बेल ऑन करा. चला मुख्यमंत्री पदावर असताना निधन झालेले गोव्याचे मुख्यमंत्री भारतातील कितवे मुख्यमंत्री होते की ते पदावर असताना निधन झाले? म्हणजे पदावर असताना कितवे मुख्यमंत्री होते की त्यांचा पदावर असताना मृत्यू झाला? तर मित्रांनो, याचा राईट आन्सर आहे 18 होते. कितवे होते? 18 होते. पहिले कोण होते? गोपीनाथ बारडोली होते. कोण होते? गोपीनाथ बारडोलोई. यांचा 6 ऑगस्ट 1950 त्यांचं निधन झालं. आणि 17 कोण होते? 17 होते जयललिता. लक्षात ठेवायचं, जयललिता ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. नेक्स्ट पाहूया आपण. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी अचूक विधाने निवडा. म्हणजे याच्यातलं बरोबर विधान कोणचं आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. तर पहिलं विधान आहे, 2020 G20 देशाचे संमेलन सौदी अरेबियामध्ये होणार आहे. सेकंडचं आहे, भारत हा G20 सदस्य देश आहे. नेक्स्ट आहे, G20 गटाची स्थापना 1999 झाली. त्याचं राईट आन्सर आहे बघा, वरीलपैकी सर्व विधाने कसे आहेत? बरोबर आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पाहूयात आपण. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, 30 मार्च 2019 रोजी अरविंद मयेकर यांचे मुंबई इथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते कोणते वाद्य वाजवत होते? तर कोणतं वाद्य वाजवत होते? सतार हे वाद्य वाजवत होते. कोण? अरविंद मयेकर. तर त्यांनी शिवदेशी मानवा, संत वाहते, कृष्णामाई इत्यादी गाण्याला सतार वादनाने साथ दिली. कोणी? अरविंद मयेकर यांनी. पुढील पाहूयात आपण, लेडियन नादास्वरम हा कुठालचा संगीतकार आहे? राईट आन्सर आहे चेन्नई. तर या 13 वर्षीय संगीतकारास 14 मार्च 2019 रोजी द वर्ल्ड बेस्ट ग्लोबल टॅलेंट कॉन्टेस्ट हा पुरस्कार मिळाला. कोणता? द वर्ल्ड्स बेस्ट ग्लोबल टॅलेंट कॉन्टेस्ट. नेक्स्ट पाहूयात आपण. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, इंग्लंड येथे सुरू असलेल्या जागतिक क्रिकेट विश्वचषक स्पर्धा या कितव्या क्रमांकाच्या आहेत? राईट आन्सर आहे बघा, पटकन आन्सर द्यायचं, ऑप्शन क्रमांक बी. या 12व्या क्रमांकाच्या स्पर्धा आहेत. बघा, वर्ल्ड कपची सुरुवात झाली होती 1975 आणि फर्स्ट टाईम वर्ल्ड कप कोणी जिंकला होता? तर वेस्ट इंडिजने जिंकला होता. भारताने 1983 आणि 2011 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. नेक्स्ट पाहूयात आपण. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना इस्रोने 22 मे 2019 कोणता उपग्रह प्रक्षेपित केला? तर 22 मे 2019 इस्रोने ऑप्शन क्रमांक सी, RESAT-2B हा उपग्रह प्रक्षेपित केला. लक्षात ठेवायचं, कोणता? RESAT-2B. तर RESAT-2B हा उपग्रह कुठून प्रक्षेपित केला? तर श्रीहरिकोट्टा इथून प्रक्षेपित केला. आणि उपग्रहाचं वजन होतं 615 किलो. आणि याचं वाहन कोणतं होतं? PSLV-C-46. कोणतं होतं? PSLV-C-46. 8 नंबरचं क्वेश्चन आहे, जागतिक कंठग्रंथी दिन कधी पाळला जातो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 25 मे या दिवशी जागतिक कंठग्रंथी हा दिन पाळला जातो. युरोपियन थायरॉइड असोसिएशनकडून 2008 जागतिक कंठग्रंथी दिन पाळला जातो. तर बिस्मटेकची स्थापना केव्हा झाली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. तर 1997 रोजी बिस्मटेकची स्थापना झालेली. बघा, आणि 1997 थायलंडच्या ठिकाणी प्रथम बिस्मटेक शिखर आयोजित करण्यात आले होते. त्याच्यानंतर दुसरं भारतामध्ये 2008 करण्यात आलं. नेक्स्ट पाहू, स्वच्छ भारत अभियान कधी सुरुवात झाली? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी, तर 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त याची सुरुवात झालेली. तर 2 ऑक्टोबर 2019 100% साफसफाई यंत्रणा निर्माण करणे याचा उद्देश आहे. आणि याचं घोषवाक्य बघा, एक पाऊल स्वच्छतेकडे. नेक्स्ट पाहूयात आपण. 11 नंबरचा क्वेश्चन आहे, युवाश्री अर्पण योजना कोणत्या राज्याची आहे? युवाश्री अर्पण योजना कोणत्या राज्याची आहे? राईट आन्सर आहे बघा, पटकन आन्सर द्यायचं, ऑप्शन क्रमांक डी,
पश्चिम बंगाल या राज्याची युवाश्री अर्पण योजना आहे. 6 मार्च 2019 ही योजनेचा शुभारंभ झाला. तर युवाश्री अर्पण योजनेचा उद्देश काय आहे, तर राज्यातील तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे. नेक्स्ट पाहूयात आपण 12 नंबरचा क्वेश्चन आहे, अटल आहार योजना कोणत्या राज्य सरकारची आहे. तर अटल आहार योजना ही आपल्याच महाराष्ट्र सरकारची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 मार्च 2019 नागपूर येथे या योजनेचा शुभारंभ केला. तर प्रमुख उद्देश बघा, कामगारांना कामाच्या ठिकाणी सकस आहार उपलब्ध करून देणे हा याचा उद्देश आहे. आणि तर कामगाराला 5 रुपये दरामध्ये सकस आहार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किती? 5 रुपये दरामध्ये सकस आहार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नेक्स्ट पाहूयात आपण, हरगोविंद खुराना यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला होता. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी. तर त्यांना वैदिक शास्त्रामध्ये हा पुरस्कार मिळाला होता 1968. किती? 1968 वैदिक शास्त्रामध्ये जेनेटिक कोडबाबत त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. आणि बाकीचा विचार केला आपण तर साहित्यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली कादंबरीसाठी 1913 प्रथम नोबेल प्राईज मिळालं होतं आपल्या भारतीय व्यक्तींना. तर भौतिकशास्त्रामध्ये कोणाला मिळाला होता, तर भौतिकशास्त्रामध्ये सुब्रमण्यम चंद्रशेखर त्यांना भौतिकशास्त्रामध्ये 1983 हा पुरस्कार मिळाला होता. आणि अर्थशास्त्रामध्ये सर्वांना माहिती आहे अमात्यसेन यांना वेलफेअर इकॉनॉमिक्स याला 1998 त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. किती? 1998 हा पुरस्कार त्याबाबत मिळाला होता. पुढील पाहूयात, खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. तर जागतिक वसुंधरा दिवस 22 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. तर आधुनिक पर्यावरण चळवळीची सुरुवात झाली 1970 म्हणून हा दिवस युनेस्कोकडून साजरा करण्यात येतो. आणि याची संकल्पना म्हणजेच थीम होती प्रोटेक्ट आवर स्पेसिस. नेक्स्ट पाहूयात आपण 15 नंबरचा क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट आहे, नुकतेच निधन झालेल्या अंतर्वेळी जेरी कॉब यांच्याबद्दल खाली काही विधाने दिलेली आहेत, त्यांचा अभ्यास करून योग्य पर्यायाची निवड करा. तर आपण पहिल्यांदा हा विधाने वाचून घेऊ. जेरी कॉब या अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या अंतराळ संस्थेच्या प्रथम महिला अंतरवेळी होत्या. तर दुसरे विधाने 1911 अंतरवेळी बांधण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होत्या आणि त्या प्रथम महिला पण होत्या. तर याच्यातलं योग्य विधान ओळखायचं आपल्याला. तर बघा याचं राईट आन्सर आहे दोन्ही पण विधाने कसे आहेत योग्य आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक सी याचा आन्सर होईल. तर यांचा जन्म कधी झाला होता बघा, 5 मार्च 1931 यांचा जन्म झाला होता. कधी? 5 मार्च 1931. आणि यांचं निधन झालं होतं 8 मार्च 2019. आणि जेरी कॉब यांनी अनेक दशके ॲमेझॉनच्या जंगलामध्ये मदत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. पुढील क्वेश्चन पाहूयात आपण 16 नंबरचं क्वेश्चन आहे, राष्ट्रीय नाट्य विद्यालय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीने दिला जाणारा मानाचा यंदाचा बीव्ही कारंत पुरस्कार कोणास मिळाला. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, वामन केंद्रांना हा पुरस्कार मिळाला. आणि वामन केंद्रे मूळचे दरवाडी केज बीड इथले राहणारे जयदीप सरकार यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशात भारताचे उच्च आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी त्यांची उच्च आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेची राजधानी कोणची आहे? केपटाऊन. एवढं लक्षात ठेवायचं. पुढील क्वेश्चन पाहूयात आपण, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला होता. तर जो पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो पु ल देशपांडे यांना 1996 देण्यात आला होता. कधी? 1996 पु ल देशपांडे यांना सर्वात प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. तर जयंत नारळीकर यांना मिळाला होता 2010, लक्षात ठेवायचं. जयंत नारळीकर यांना मिळाला होता 2010 विज्ञान क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर अनिल काकोडकर यांनासुद्धा विज्ञान क्षेत्रामध्ये 2011 मिळाला होता. त्याच्यानंतर बाबासाहेब पुरंदे यांना साहित्य क्षेत्रामध्ये 2015 हा पुरस्कार मिळाला होता. एवढं लक्षात ठेवायचं. 19 नंबरचा क्वेश्चन आहे, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 12 मार्च 2019 कोणाला देण्यात आला. राईट आन्सर आहे डॉक्टर रघुराम राजन. ऑप्शन क्रमांक बी, यांना हा पुरस्कार 12 मार्च 2019 देण्यात आला होता. नेक्स्ट पाहूयात आपण 20 नंबरचा क्वेश्चन आहे, दक्षिण चीन समुद्राच्या प्रदेशात सिम्बेक्स 2019 हा सागरी सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशात पार पाडला. कोणत्या दोन देशादरम्यान पार पाडला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत आणि सिंगापूरमध्ये सिम्बेक्स 2019 हा सागरी सराव पार पाडला. नेक्स्ट पाहूयात आपण, तर 21 नंबरचा क्वेश्चन आहे एकदम इम्पॉर्टंट आहे, न्यायालयीन पी आर रामचंद्र मेनन यांची अलीकडे छत्तीसगडच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. या अगोदर ते कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालय न्यायाधीश होते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए. तर ते याच्या आधी केरळ या राज्याचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. नेक्स्ट पाहूयात आपण 22 नंबरचा क्वेश्चन आहे, हृदयविकाराचा सर्वात जास्त धोका कोणत्या राज्याला आहे. राईट आन्सर आहे बघा याचंसुद्धा केरळचे. केरळ या राज्यालाच हृदयविकाराचा सर्वात जास्त धोका आहे. पुढील पाहूयात,
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल हा केंद्र शासनाचा कार्यक्रम महाराष्ट्रात कोणत्या वर्षापासून राबवण्यात येत आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए. तर एप्रिल 2009 पासून हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. कोणता? राष्ट्रीय ग्रामीण पेयजल. नेक्स्ट पाहूयात आपण 24 नंबरचा क्वेश्चन आहे. पाणी टंचाईग्रस्त गावे व वाड्यामध्ये दरवर्षी --- या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे पाणी टंचाई निवारण कार्यक्रम राबवला जातो. राईट आन्सर आहे बघा ऑक्टोबर ते जून या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे पाणी टंचाई निवारण कार्यक्रम राबवला जातो. पुढील क्वेश्चन पाहूयात कोणता? ऑक्टोबर ते जून. तर शेवटचं क्वेश्चन आहे मित्रांनो, तुम्ही आजसुद्धा क्वेश्चन काउंट केले नसेल पुन्हा एकदा काउंट करा, कारण की ज्यावेळेस तुम्ही काउंट करता त्यावेळेस तुम्हाला 100% कळतं की आपले जीकेचे किंवा चालू घडामोडीचे 25 पैकी किती बरोबर येतात. जर तुम्ही काउंट नसेल केलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, पुन्हा एकदा काउंट करा. तुमचा स्कोर 0 येऊ द्या किंवा आउट ऑफ येऊ द्या, पण खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, कारण की टाईप केल्यानंतर तुम्हाला कळतं 100% आपली मेहनत खरोखर काम करते. तर 25 नंबरचा क्वेश्चन आहे, अणुभट्टीत खालीलपैकी कोणत्या कार्यक्षम पदार्थाच्या आधारे न्यूट्रॉनची गती कमी करण्यात येते? राईट आन्सर आहे बघा अणुभट्टीमध्ये कोणत्या कार्यक्षम पदार्थाच्या आधारे न्यूट्रॉनची गती कमी करण्यात येते? राईट आन्सर आहे बघा ड्युटेरियम. लक्षात ठेवायचं, ड्युटेरियमच्या आधारे न्यूट्रॉनची गती कमी करण्यात येते. आणि मित्रांनो काल एक क्वेश्चन दिलं, त्याचा आन्सर पाहूया आपण. तर आपण काल एक क्वेश्चन विचारला होता, प्रत्येक मित्राने यांचं करेक्ट आन्सर दिलं, त्यांचं हार्दिक अभिनंदन, कारण की हे क्वेश्चन तो आता कधी जिंदगीभर विसरू शकणार नाही. हरियाणाचे मुख्यमंत्री कोण आहेत? राईट आन्सर होता बघा ऑप्शन क्रमांक ए, मनोहरलाल खट्टर हे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत. चला मित्रांनो तुम्हाला एक क्वेश्चन देतो, तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुम्ही. तर क्वेश्चन बघा मित्रांनो, याचा आन्सर तुम्ही प्रत्येकाने टाईप करायचं, कारण की बघा जितकं जास्त आपण लिहितो तितकं जास्त आपल्या माइंडमध्ये फिक्स होत चालतं. आणि ज्यावेळेस आपण टाईप करतो त्यावेळेस बघा उद्याच्याला आपण याचा आन्सर सांगतो, आणि ज्यावेळेस तुमचा आन्सर चुकतं किंवा बरोबर येतं ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस ते फिक्स होऊन जातं, तुम्ही कधी जिंदगीमध्ये विसरू शकत नाही. तर क्वेश्चन बघा, --- हा प्राणी तमिळनाडूचा राज्य प्राणी आहे. याचा आन्सर तुम्ही मला लगेच टाईप करा, काय असेल ते मला चुकलं तर चुकू दे, आपण याचं करेक्ट आन्सर सांगणारचे. आणि मित्रांनो याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनल अवेलेबल, तुम्हाला टेलिग्राम चॅनल दाखवतो. तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलच्या सर्च बारमध्ये जायचं, तिथे फक्त टाकायचे 2 शब्द SMB प्रिपरेशन, डायरेक्ट आपल्या चॅनलचा लोगो येतो, त्याच्यावर डायरेक्टली क्लिक करायचं. डायरेक्ट तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाता आणि तिथून तुम्हाला 100% नोकरीला लागल्या जोगतं, आणि तुमच्या नॉलेजमध्ये 100% वाढ आणि वाढ आणि वाढत होत जाणार तुमच्या नॉलेजमध्ये. इथूनसुद्धा तुम्हाला 100% फायदा होईल, कारण की बघा आत्तापर्यंत 5,000 जास्त आपल्या मित्रांना फायदा होत आहे. आणि तुमचं जर इंस्टाग्रामला असाल, ऑलरेडी इंस्टाग्राम असेल, थांबा तुम्हाला दाखवतो तुमच्या मोबाईलमध्ये. तर मित्रांनो तुम्ही आजसुद्धा इंस्टाग्राम इन्स्टॉल केलं नसेल तर इन्स्टॉल करून घ्या, कारण की इथूनसुद्धा आपल्याला नॉलेजच महत्त्वाचं मटेरियल मिळत जाईल. तुम्हाला फक्त इथं 2 शब्द टाईप करायचे सर्च बारमध्ये, SMB प्रिपरेशन, इथंसुद्धा आपल्याला नोकरीला लागण्याजोगं साहित्य मिळत जाईल. कारण की ज्यावेळेस आपण अशा अपडेटमध्ये राहतो त्यावेळेस 100% आपल्याला फायदा होतो, कारण की आपलं नॉलेज कुठून ना कुठून वाढलं पाहिजे, कारण की मोबाईलचा उपयोग जेवढा होता होईल तेवढा करून घ्यायचा, 100% आपल्याला याच्यातून फायदाच होत असतो. चला मित्रांनो आता तुम्हाला क्वेश्चन कडे घेऊन जातो. तर मित्रांनो आशा करतो सर्वांनी याचा आन्सर टाईप केला असेल, अजूनसुद्धा टाईप नसेल गेलं तर फक्त तुम्हाला एकच आकडा टाईप करायचा आहे, इथून सुद्धा तुम्हाला 100% फायदा होऊ शकतो. चला मित्रांनो पुन्हा भेटू आपण काहीतरी नवीन घेऊन. तप्त केले जय हिंद, वंदे मातरम, थँक्स फॉर वॉचिंग. यावर्षी तुमचे सगळं स्वप्न पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो. थँक्यू.